रात्री 8:30 कोतवाली पोल्युशनच्या अंतर्गत झेंडा चौक येथे एक रॅश ड्रायव्हिंगचे प्रकरण समोर आले होते. ती गाडी रेनॉल्ड कंपनीची फोर व्हीलर, त्यामध्ये 3 युवक होते आणि त्यांनी रॅश ड्रायव्हिंग करत काही व्यक्तींना ओढवली अशी माहिती समोर आली होती. यामध्ये एक महिला आहे, तिचे 3 महिन्याचे बालक आहे आणि एक तिसरी व्यक्ती आहे. त्या तिघांना यांनी जखमी केली अशी माहिती मिळाली होती. ऑन द स्पॉट घटनास्थळावरून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला होता. दोघं फरार होते, त्यांना परापंच अटक केली आहे. तिघा आरोपींना मेडिकलसाठी आणि त्यांच्या ब्लड टेस्टसाठी आपण आता मी हॉस्पिटलला पाठवले. जे तिघं जखमी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एक महिला आणि तिचे 3 महिन्याचे बालक आहे. तिघांचे सध्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आता गुन्ह्याची आता नोंदणी करणं सुरू आहेत आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वतः CNRPI कोतवाली या गुन्ह्याचा तपास करणार आहेत. आम्ही याच्यामध्ये गंभीरचे म्हणजे कडक सेक्शन त्याच्यामध्ये लावणार आहोत आणि आरोपींची कोणत्याही प्रसिद्ध बेल होणार नाही. याच्यासाठी उद्या कोर्टामध्ये स्वतः PI साहेब आर्ग्युमेंट करून ते घटनेची गंभीरता त्यांना पटवून देतील आणि कोणत्याही प्रकारे यांना बेल मिळू नये आणि कस्टडी मिळावी याचे आमचे प्रयत्न राहतील. आता ते कोणत्या अल्कोहोलचे किंवा ड्रग्सचे इन्फ्लुएन्समध्ये होते ते चेक करण्यासाठी आपण त्यांना पाठवले ब्लड टेस्ट करायला. परंतु त्यांच्या गाडीमध्ये जे दारूचे बॉटल्स मिळाल्यात काही आणि काही गांजेसारखा दिसणारा सबस्टन्स मिळाला आहे, तर ते इन्फ्लुएन्स खाली असण्याची शक्यता जास्त आहे. तर ते प्रिझ्युम करूनच आपण गुन्हा दाखल करत आहोत. NDPS ऍक्ट, प्रोहिबिशन ऍक्ट आणि ॲक्सिडेंट या सर्व आपण कलम लावत आहोत आणि गंभीरात गंभीर गुन्हा दाखल होत आहोत याची आपण इन्शुअर